आत्यानं बारशेच्या वेळेस आत्या नव्हती नाव ठेवायला, म्हणून म्हणून आत्या आता नाव ठेवतीये बघा. बाळा बाळा तुला काय घ्यायचंय? नमस्कार, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये. माझ्यासोबत आहे आमची परिबाळ, जी बनत आहे मंजूबाई. आणि आज आमच्या मंजूबाईची आत्या आलेली. बाबा, आत्या आल्याचा व्हिडिओ घेतला नाही. मंजूबाईची बी आत्या आली, माझी बी आत्या आली. माझी आत्या ती माग बसलेली बघा. आणि रुद्र बघा, रुद्र इकडे बाळा, इकडे ये. हाय कर, हाय कर तिकडून. कशाचा हाय करतो बापा? माझी बाळा पा, बाळा हाय कर एकदा. कोमल हाय कर. सगळ्यांना हाय कर. हो जमलं इकडे बघ. आमची मंजूबाई रेडी झालेली आहे. एकदा मंजूबाईला बघा, नंतर मी पुढचं टॉपिक सांगतो मला. मंजूबाई हाय. मंजूबाई पिन लावली ना? पिन डोक्याची गोक्याची. मंजूबाईचा थोडा व्हिडिओ शूट करायचा बघा आम्हाला. मंजूबाई असं करा. नाही ना, छोटा पदार झाला ना बाई. मंजूबाई डॅशिंग आहे जरा. हा, काही दिवसांनी जीन्स पॅन्ट भी आली. तर मित्रांनो, आज आपल्याकडे आहे ममार्थचं बेबी मिल्की सॉफ्ट बॉडी लोशन. तर हे लोशन जे आहे हे 24 आवर्स स्किनला जे आहे मॉइश्चर करतं. आणि हे तुम्ही तुमचे नवजात शिशू जे असतं, म्हणजे 1 वर्षाच्या लहान किंवा 1 महिन्यापासून ते त्याच्या पुढच्या लहान बाळांना हे तुम्ही वापरू शकता. हे डर्मेटोलॉजिकल टेस्टेड सुद्धा आहे. याच्यामध्ये pH लेवल जी आहे ती सुद्धा बॅलेन्स आहे. आणि सर्टिफाईड टॉक्सिन फ्री सुद्धा आहे. आणि हे मेड सेफ सर्टिफाईड सुद्धा आहे. ममार्थचं हे जर कुठलंही असं एखादं तुम्ही प्रोडक्ट घेतलं तर त्याला त्या झाडासोबत ते लिंक करतात, ज्याला ते 2025 प्लांट करणार आहे. 2025 त्यांचं 1 मिलियन ट्रीज प्लांट करायचा उद्देश आहे. सोबतच प्लास्टिक पॉझिटिव्ह आहे ममार्थचे जे ब्रँड आहे. म्हणजे त्यांना आतापर्यंत जेवढं प्लास्टिक यूज केलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त प्लास्टिक जे आहे त्यांना ते रिसायकल सुद्धा केलेलं आहे. आणि हे जे प्रोडक्ट आहे ते तुम्हाला अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका, पर्पल सगळीकडे अवेलेबल आहे. सोबतच स्क्रीनवर आपला कुपन कोड सुद्धा दिसत असेल, तर तो जर की तुम्ही यूज केला तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे. तर स्क्रीनवर दिलेल्या कुपन कोडला यूज करा. सोबतच जी लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर नक्की चेकआउट करा. छान प्रोडक्ट आहे. आत्यानं बारशेच्या वेळेस आत्या नव्हती नाव ठेवायला, म्हणून म्हणून आत्या आता नाव ठेवतीये बघा. मंजूबाई कोण आहे? एवढं खुश व्हावं लागतं का? मजा येईल तिला. बट मग साडी एक दिवस नेसाल देते तुम्ही? देणे एक दिवस नेसाल मस्त साडी. तर आज आम्हाला थोडं शॉपिंग साठी जायचं आहे. कोमल हे कोमल किधर आहे तू? इधर काय करत नाही. कुठे जायचं तुम्हाला? अरे वा, मेकअप केलाय. अरे बापरे, आज मला सूर्य कुणीकडून निघला? आज का पश्चिमेकडून निघला काय? अरे इकडे बघ ना, आम्ही केला ना. बापरे, मम्मीनं मेकअप केला आणि भाईनं पण मेकअप केला. बघा मित्रांनो, थोडाफार थोडाफार मेकअप केलाय जसं नेहमी करते. आणि त्या मेकअप साठी किती वेळ लागतो कोमल? मग तू दररोज का करत नाही? छान दिसतो चेहरा. सवय झाली पाहिजे शरीराला. आज परीचांग थोडं गरम लागू लागलं असं तिची मम्मी म्हणे. का ग परीचांग गरम लागू लागलं? हा, तुम्ही स्वेटर वगैरे घातलेलं होतं म्हणून तसं वाटत असेल. आणि हे बघा, सुनबाई आहे, लेक आहे, तरी माझी बायपा. का गाई काय तू घेऊन फिरायली ग? बाई बाई बाई, माझी मम्मी. ए मम्मी, मम्मी गुंगी काय म्हणतात? गुंगी बाबा. आणि हो, मी जाणार आहे कुठंतरी, तुम्हाला तर कळवलं जातं 2 दिवसांनी. हे भैया पा, हे भैयाला काय आले? भाऊ लागतोय भैयाला. अरे आम्ही गाडी रिपेअरिंग करायला लागलो. माय बाईची गाडी तोडली काय? नाही चालू विचार कसं तोडा म्हणून. तुला पाहिजे का? तोडतो काय तो? हा आम ठेवते वस्तू.
तोडतो सगळे खोलून खालून पाय दिले अवघड आहे बेताल एकाच पाय म्हणजे माझी गाडी कशी आहे तू चलती शॉपिंगला मी नाही पप्पा खाऊन घे हा खाऊ नाही बाळा अरे 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 खाऊ नको ना परे काग तुला एवढे दिवस कोण लागले यायला बाई हा म्हणती माझ्या भाचीचं दुखायलं भाचीचं दुखायला मला पाहायला जायचं चार चार व्हिडिओ बनवून टाकली तू आणि संक्रांत झाल्यानंतर आली हा तर मित्रांनो मी तुम्हाला तेच सांगतोय त्यांच्या घरी प्रॉब्लेम होता इकडे ऋतू एक मिनिट ऋतू बाळ इकडे इकडे तुम्हाला एक प्रॉब्लेम तुम्हाला एक सांगतो हे जे बाळ आहे रुद्र त्याच्या डोक्याला लागलेलं बघा तू सांगितलंय का सांगितलं सगळ्यांना त्याच्या डोक्याला लागलंय तर ती पण टेन्शनमध्ये होती म्हणून त्यांना यायला उशीर झाला इकडं आणि आज इपरी बाबा मंजूबाई मंजूबाई म्हणून तयार झाली बघा आता काय करायचं हे रुदूबा ॲड रे रुद्या कोमल इकडे के आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो कोमल कोमलच्या घरी माहिती आहे का तेलुगू भाषा बोलतात है की नाही हा ना तेलुगू बोलतात आणि आमच्या इकडे मराठी हा हा येत आहे ना मग ती काही काही शब्द समजतच नाही बिचारी ती तेलुगू आणि येतात हा नाने एंगाडू अग बोल मी तुला काहीतरी विचारतोय खरं सांगून दे सगळ्यांना खरं सांगून दे नाने एंगाडू सगळ्यांना सांगून दे कोमल काय माहिती का तू बरेच लोकांना विश्वास बसत नाही किती खरंच मित्रांनो कोमलच्या घरची जी आहे ते पूर्ण तेलुगू लोक आणि यांच्या घरी माहिती का ते सकाळ संध्याकाळ फक्त भात खातात भात आणि माशाचा रस्सा आहे की नाही खरंच तुला तेलुगू येत नाही आई तुला कोमलची भाषा समजती समजती कमाल आई समजते म्हणती तुमच्याकडे कोणती बोलते हो मल्याळम केंगाडी का केंगाडी कन्नड भाषा असते परिचय पत्र निघला ग बाई 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 तर असा काही विषय आहे बघा आणि ते ताई काल आली तर तिचा काही व्हिडिओ घेतला नाही मी आत्ता व्हिडिओ शूट करतोय जेणेकरून चला बोललो की सकाळी व्हिडिओ घेऊया आणि कोमलची बरेचसे कामं बाकी आहे म्हणून कोमल पटापटा कामं आवरून घेते कोमल काय काम करते हे बघा तोंडात काहीतरी टाकून आली काय खाल्लं काय खाल्लं अगं त्या नवरा एवढा तारीफ करतो म्हणतोय माझ्या बायकोला काहीतरी काम आहे माझ्या बायको काम करायला गेली आणि तिकडून खाऊन आली तू काय खाल्लं खरं का सांग आखर 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 नाही नाही काहीतरी खाल्लं तिने तिथून मी आरशात पाहिलं तिला उचलताना हा काय खाल्लं केक खाल्ला का वा चांगलं वजन वाढू द्या काय बरं आणि आज आमच्या मंजूबाई नथनी बी लावली आहे बघा दिसते का तुम्हाला हा छान नाही ग उग पुरीला जास्त नखरे नको हा दाखव काय दाखवली हा का आई तू जा बरं जरा मीठ घेऊन ये बरं बाईची नजर कर मिठान काय झालंय माहिती की मित्रांनो आता तिला आम्ही नटवले काही नाही होत लय गुन्हा करते बा महिले काय सांगा बाळा हा थांबा मित्रांनो आई नजर काढती तर पैशाला चंदन लावासाठी आम्ही आलेलो आहे डीमार्टमध्ये माझ्यासोबत आहे कोमल ओम सावळे परी ओम सावळे मनीषा संतोष वंजारी आणि रुद्र संतोष वंजारी सोबत सुदर्शन अशोकराव देशमुखसुद्धा आहेत आता एवढं सगळ्यांची नावं घेतलेत हो चला आता थोडे हां आता ही ताई आलेली आहे तिला थोडी शॉपिंग करायची होती म्हटलं चला डीमार्टमध्ये जाऊया आतमध्ये शॉपिंगला काही परमिशन नाही आहे तुम्हाला दर व्हिडिओ मी सांगत असतो बाळाला थांब बाळा तुला काय घ्यायचं हिचं चिक्कीवरच थांबून राहताना बाबा 5 रुपयाची चिक्की नाही चिक्की चिक्कीच करते नी पोरगी हे बघा काय पाहिजे शेप पाहिजे आता शेप पाहिजे आम्ही सकाळी मंजूबाई शूट घेतला म्हणून असा मेकअप केलेला आहे हात कोणी बाळा तुला नेणार नाही नाही आम्ही चला इथं चेकिंग वगैरे होईल आणि आम्ही जातो आतमध्ये आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला भेटतो बाळा बाळा तुला काय घ्यायचंय चिक्की घ्यायची भैया कुठे बसला
भैया तिथे बसलाय बघा. कोमली का घेते तू? कसाठी कसाठी? पाचशे रुपयाच ती पाहते मी घेते पाहते घेत नाही बरं का मित्र पाहते ती घेत नाही आवरा लवकर लवकर चला बरं. हे बघा हे लेकरं नुसतं चॉकलेट मागा लागले. काय पाहिजे तुला? हा हे बाई हे फोडून पाहिजे म्हणते. आम्ही अजून डिमेंटच्या आतमध्ये बिल व्हायचं राहिलंय अजून आणि ते म्हणते की बाबा फोडून दे पण सध्या नाही. चला लवकर मॅडम नाही परी नाही नाही बाळा नाही आता बिल उदेन बिल उदेन देतो तुला. चल ना तू मामा गेला जा पलीकडून जा जा इकून जा इकून जा इकून 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 इकडे इकडे जा इकून तो मामा गेला मामाकडे जा जा मामाकडे पळ. ए सुदर्शन आवाज दे जा पळा 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 पळा. 6000 रुपयाचं पूर्ण ही खरेदी आणि तिकडं अजून थोडेफार नाही ऑनलाईन दे ना नाही कसं काय चला यांचं पॉपकॉर्न खायचं स्वप्न आहे काय थांब आहे पॉपकॉर्न हे बघा हे कॅशवाले लोक आहेत बाबा कॅशवाले लोक आहेत. तुम्ही ऑनलाईन बोललो हा ऑनलाईन आणि कॅशचा काय फरक आहे बरं. पॉपकॉर्न खायची तुला रुद्दू रुद्दू पॉपकॉर्न खायचा. परीने चॉकलेट खाऊन पूर्ण तोंड खराब केलेलं आहे. झाले बाई 6000 रुपये हा तुम्ही म्हणता बा आता रिकाम किती पैसे लागते याच्यातलं एवढं सामान एवढं ऑप्शनल सामान आहे ना ते घ्यायची गरज नव्हती. मी अजून दाखवू शकतो कोमल तुला यातले बरंच सामान घ्यायची गरज नव्हती नाही का एवढं डोळे बारीक करू नको पाहून. अरे गुण चमकला डोळ्यावर. चल या आणतो ते मामा चला पॉपकॉर्न खायचं मन झाले पॉपकॉर्नसाठी कॅश लागत असते. तर बघा आता जायचं आहे घरी. पहिले मोबाईलची चार्जिंग खूप कमी आहे 5% का 4% राहिलेली आहे आणि मला थोडं थोडं दिसतं आहे बघा काहीतरी. चला सर लवकर लवकर जरा ही आपली चंद्रा व्यवस्थित होऊन उभा आहे. नाही 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 चॉकलेट खाल्लं बाळा बाळा तोंड बघा ना किती भरलं चॉकलेटला. हो चला निघायचं मग उघडीच ना गाडी उघडा मागचं उघड कोमल पॉपकॉर्न आणले बाबा त्यात कुठं टाकतोय सामान समोर तर होते घर उघड मागचं उघडत बघसा डिक्की परत हे पसरत बसशील. तर एक काम कर ही गाडी घरी घेऊन जाणार आहे तू ही गाडी मग हे तुझं पहिले सामान टाकून द्यायचं थोडं एका साईडला चालायचं. काय म्हणतो तू चला चालायचं घरी आता. चला मित्रांनो आम्ही जातो घरी मग तुम्हाला भेटतो.